नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक आणि स्वागत आहे आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आपला राहणार आहे ओव्हरटेकबद्दल, की ओव्हरटेक कसं करायला पाहिजे. तसं तर बनवणार नव्हतो, पण काही मेसेजेस आले आणि काही कमेंट्स आल्या की ओव्हरटेक कसं करायला पाहिजे ते बनवा. तर आज आपण या रोडवरती आलो आहोत आणि या रोडवरती आपण, हा डबल लेन रोड आहे, डबल लेन हायवे आहे, आणि या रोडवरती आपण आज ओव्हरटेक कसं करायचं हे बघणार आहोत. आणि फार सोपं आहे, काही अवघड नाही आहे. तर बाकी जे आहे आपण चालता चालता बोलूया. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंटही करायला विसरू नका. वेळ न घालवता सुरू करूया हा व्हिडिओ. तर मित्रांनो, आता आपण आहो रोडवरती, डबल लेन रोड आहे, मध्ये कुठलेही डिवायडर नाही आहे, नाही मार्किंग आहेत. आणि या रोडवरती आपण ओव्हरटेकचं बघणार आहोत कसं करायला पाहिजे. सगळ्यात आधी थोडंसं मी बोलतो ओव्हरटेक करण्याआधी किंवा शिकवण्याआधी. आपल्याला ज्यावेळेस ओव्हरटेक करायचं असतं त्यावेळेस आपल्यामध्ये कॉन्फिडन्स हा खूप जास्त असला पाहिजे. आणि आपल्यामध्ये तो आत्मविश्वास नसेल ना तर आपण ओव्हरटेक करूच नाही शकणार. का पाहिजे? कारण आपल्याला त्या काही सेकंदामध्ये जी गाडीला आपण ओव्हरटेक करतो त्याच्या समोर निघायचं असतं, आपल्याला स्पीड वाढवायची असते, त्याचसोबत आपल्याला गिअर शिफ्ट करायचे असतात, ॲक्सिलेटरवर वर्क करायचं असतं. त्याच वेळेस समोरून कुठली गाडी आली तर तीसुद्धा सिच्युएशन आपल्याला हँडल करायची असते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा आपल्यामध्ये असतो आत्मविश्वास. तो नसेल, आपल्याला वाटत नसेल की नाही आता आपण ओव्हरटेक करू शकत नाही, तर आपण नाहीच करायला पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला वाटत आहे की हो आत्ता गाडी आपली निघू शकते, आपल्याला भीती नाही आहे कसली, समोरून कुठली गाडी वगैरे येत नाही आहे, त्यावेळेस मग तुम्ही करा. जर आपल्याला वाटत असेल खूप दूर आहे गाडी, जवळजवळ 500 मीटर दूर आहे, आणि तरी आपल्याला वाटत असेल आपली गाडी निघत नाही, तर मग काढायलाच नाही पाहिजे जोपर्यंत आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येत नाही. कॉन्फिडन्स हा सगळ्यात पहिला पॉईंट आहे आणि तो आपल्यामध्ये असला पाहिजे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे टर्नवरती कधीच ओव्हरटेक करायला नाही पाहिजे. टर्नवरती ओव्हरटेक करणं खूप जास्त घातक आहे, कारण आपल्याला समोरचा समोरची जी व्हेकल आहे ती दिसत नाही, आणि ती व्हेकल दिसली नाही तर आपल्याला इम्पॅक्ट होऊ शकतो आणि ब्लाइंड स्पॉटच असतो. त्यामुळे टर्नवरती आपण ओव्हरटेक नाही करायला पाहिजे. तर ब्लाइंड स्पॉट आपल्याला टाळायचे आहेत. कुठली अशी सिच्युएशन ज्यात आपल्याला समजत नाही आहे की नाही, की आपल्याला समोरची गाडी येणारी दिसत नाही आहे किंवा रोड दिसत नाही आहे, तिथे बिलकुल आपण ओव्हरटेक करायचंच नाही. आपण 100% जेव्हा कॉन्फिडंट असू त्याच वेळेस आपल्याला ओव्हरटेक करायचं आहे. आणि आता काय करायचं, ते ओव्हरटेक कसं करायचं ते मी चालता चालता तुम्हाला सांगतोच आहे. समोर ट्रक आहे आणि ज्या काही गाड्या येतील त्यांना आपण थोडं ओव्हरटेक करून बघूया. आता गाडी माझी आहे जवळजवळ 5व्या गिअरमध्येच आहे, आणि आता समोर ट्रक आहे, तर याला ओव्हरटेक करायसाठी सगळ्यात आधी मी इंडिकेटर देईल राईट साईडचं, आणि त्याचसोबत ओआरव्हीएममध्ये बघेल की ओआरव्हीएममध्ये कुठली गाडी येते आहे का. जसं तुम्ही बघू शकता आता सध्या कुठलीच गाडी येत नाही आहे, मग माझी व्हिजन क्लिअर झाली. आता मी हळूहळू माझी गाडी इंडिकेटर दिलेला आहे त्याप्रमाणे राईट साईडला घेईल आणि याला हॉर्न देईल. 2-3 वेळा हॉर्न देईल. हॉर्न दिल्याने काय होईल, त्याचं लक्ष इकडे मागे येईल त्याच्या ओआरव्हीएममध्ये, आणि त्याला समजेल की गाडी मागून येते आणि ओव्हरटेक करते आहे. तर त्यानंतर आपण इंडिकेटर आपलं बंद करून टाकायचं. तर इतकं सोपं असतं. आता इथे रोड खराब आहे म्हणून हा आता डबल लेन रोड जो आहे तो आता सिंगल लेन झाला. इथे थोडंसं हार्ड झाला आता आपल्याला टास्क. तर यात आपण ओव्हरटेक अशा रोडमध्ये करणं टाळायलाच पाहिजे जोपर्यंत आपल्याला 100% आपल्यावर कॉन्फिडन्स येत नाही. एकदा का कॉन्फिडन्स आला तर मग आपण या रोडवरती पण, जो सिंगल रोड आहे त्या रोडवरती पण आपण ओव्हरटेक करू शकतो. पण जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत असे ओव्हरटेक तुम्ही टाळा, कारण ते धोक्याचे असतात. आणि आपली गाडी आपल्या लेनमध्ये ठेवून चालवा. तुम्ही ओव्हरटेक ज्यावेळेस करायचं आहे त्याच्यात तुम्ही थोडंसं 5-6 फूट दूर असल्यावर त्याला हॉर्न द्या. हॉर्न दिल्याने त्याचं लक्ष आपल्याकडे येईल, आणि लक्ष एकदा आलं त्याचं की मग आपण नक्कीच त्याला ओव्हरटेक करू शकतो. तर आता आपल्यासमोर अजून एक ट्रक आहे, त्याला आता आपण ओव्हरटेक करून बघूया. जसं की आता हा टर्न आहे, या टर्नवर आपण आपल्या साईडनेच आपली गाडी ठेवायला पाहिजे, उगाच त्या दुसऱ्या साईडला नाही जायला पाहिजे, कारण आपली व्हिजनच क्लिअर नसते, आपल्याला दिसतच नाही. आता हा ट्रक आहे समोर आणि याला आपल्याला ओव्हरटेक करायचा आहे. सगळ्यात आधी तर हॉर्न द्यायचा, आपल्याला इंडिकेटर द्यायचं. आणि समजा आपली गाडी इंडिकेटर दिलेला आहे, पण आता समजा आपली गाडी पिकअप देत नसेल तर मग आपल्याला काय करायचं आहे, आपली स्पीड कमी आहे
आणि गेअर हायर आहे तर मग स्पीड देणार नाही. परत इथे टर्न आला तर आपण आता याला ओव्हरटेक करणार नाही, टर्न जाऊ देऊ, कारण आपल्याला विजन क्लिअर दिसतच नाही आहे समोरून काय येत आहे ते, त्यामुळे आपण टर्न जाऊ देणार. आता टर्न गेलेला आहे आणि आता आपण याला ओव्हरटेक करणार, परत हॉर्न देणार, इंडिकेटर देणार. पण आता काय झालेलं आहे, गाडी माझी आहे 50 स्पीडनी आणि गिअर लागलेला 4th, त्याच्यामुळे आता पिकअप तेवढी गाडी देत नाही. त्यासाठी मला काय करावं लागेल, एक गिअर डाऊन करावं लागेल अशा सिच्युएशनमध्ये, कारण गाडी आपण जेव्हा ओव्हरटेक करतो त्याला टॉर्क खूप जास्त गरजेचा असतो. तर आत्ता मला टॉर्कची गरज आहे आणि टॉर्क कसा येईल तर मग गिअर एक मला कमी करावं लागेल. आता इथे मी एक गिअर कमी करणार, 3rd गिअर टाकला आणि मला आता टॉर्क मिळाला, मी याला आता ओव्हरटेक करील. आणि जसाच ओव्हरटेक होतो मी गिअर परत अपशिफ्ट करून देईल, ज्याने की माझी स्पीड अजून थोडी वाढेल. आणि परत मी माझ्या लेनमध्ये जातो आहे तर मी लेफ्ट साईडचा इंडिकेटर दिला आणि मी माझ्या लेनमध्ये आलो. तर अशा पद्धतीने आपण सोपे सोपे ओव्हरटेक करू शकतो. ओव्हरटेक करणं काहीच अवघड नाही, फक्त कॉन्फिडन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे आपल्या मध्ये आणि भीती नसली पाहिजे. समजा भीती राहिली ना तर मग आपण नाहीच करू शकणार. आणि हॉर्न वाजवत चला, असं बिलकुल समजू नका की हॉर्न वाजवल्याने काय होतं, ते बोलतात ना लोक नॉईज पोल्युशन होतं असं तसं, मी नाही म्हणत त्या गोष्टीला, कारण आपला जीव महत्त्वाचा आहे. आणि समोरच्या माणसाला आपण कसं सांगणार की आम्ही येतो आहे, आमची गाडी पास होते आहे, तर त्यासाठी गरजेचं आहे हॉर्न. हॉर्न समजा आपण वाजवतो आहे ना तरच आपण ओव्हरटेक करू शकतो, त्याला अदरवाईज नाही करू शकणार आपण. आणि तो एकदम आपल्या लेनमध्ये आला जिथनं आपण ओव्हरटेक करतोय, राईट साईडला एकदम येऊन गेला तो टर्न घेऊन, तर मग आपण काय करणार. त्यासाठी आपल्याला हॉर्न वाजवणं खूप जास्त गरजेचं आहे. जिथे आपल्याला काहीच विजन नाही आहे तिथे आपण हॉर्न वाजवायला पाहिजे. रात्रीच्या वेळेस पास द्यायला पाहिजे किंवा दिवसाही पास दिला तरी चालतं. पास त्याच्याचसाठी असतो की समोरच्या माणसाला एक आपण लक्षात यायला पाहिजे, आपली आपली गाडी लक्षात यायला पाहिजे. त्याचसाठी पास वगैरे हे सगळे ऑप्शन्स असतात गाडीमध्ये. आणि हॉर्न तर वाजवायलाच पाहिजे, जसं इथे वाजवतोय आपण. आता समोरनं गाडी येते, ऑटो येतोय, तर आता ऑटो खूप दूर आहे, माझी गाडी निघू शकते, पण मला तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे म्हणून मी माझी गाडी इथेच राहू देणार, मी ओव्हरटेक करणार नाही. आता माझी विजन क्लिअर आहे, समोरून कोणी नाही आहे, मी आता ओव्हरटेक करील. हॉर्न वाजवील, इंडिकेटर देईल, सगळ्या गोष्टी ज्या मला करता येतात त्या करील, कारण जीव महत्त्वाचा आहे. आणि अशा बाईकवाल्यांपासून थोडं दूर ठेवा गाडी, कारण हा कधीही इकडे येऊ शकतो आपल्या गाडीसमोर. असे बाईकवाले थोडे सांभाळून घ्यायचे, कारण जसं मी तुम्हाला सांगतच होतो आणि तो आला पण मध्येच, तर बाईकवाले कधीही आपल्या लेनमध्ये येऊ शकतात, त्यामुळे त्यांच्यापासून थोडं दूर राहा, कारण त्यांना नियम माहीत नसतात, लायसन्स नसतात, काहीच गोष्टी नसतात. आणि गाडी चालवा, गाडी लोनवर भेटते, गाडी घेऊन घेतात आणि चालवायला लागतात, त्यामुळे थोडं दूर राहा त्यांच्यापेक्षा. आणि दुरूनच हॉर्न द्या त्यांना, म्हणजे त्यांनाही समजेल की मागून गाडी येते आहे आणि ते बाजूला सरकतील. आता समोर परत एक गाडी आहे, हिला एक ओव्हरटेक करून बघूया आपण, कारण आपल्या रोडवर रस्त्यातच आहे, आपण आता वापस चाललो आहे तर रस्त्यातच आहे. जे जे येत आहेत आपण त्यांना ओव्हरटेक करत करत जाऊया. यानंतर 4-lane आपण एक थोडंसं मी तुम्हाला सांगून देईल की 4-lane कसं आपण ओव्हरटेक करायला पाहिजे. तर गाडी आता 4th गिअरमध्ये टाकलेली आहे, स्पीड आहे, समोरची कार आहे म्हणून तिची स्पीड थोडीशी जास्त आहे. हिला सुद्धा आपल्याला ओव्हरटेक करायचं तर काय करणार आपण, सगळ्यात आधी हॉर्न वाजवणार, हॉर्न वाजवून त्याला सांगणार की आम्ही तुला ओव्हरटेक करतो आहे, इंडिकेटर देऊन देणार. आणि समोरची आता विजन आपली क्लिअर नाही आहे, कारण समोर चढ आहे आणि समोरून कुठली गाडी येते का ते नाही दिसणार, दिसत आहे आपल्याला, म्हणून आपण थांबून जाणार इथेच. जोपर्यंत आपली विजन क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण जाणारच नाही समोर. आता विजन क्लिअर झाली, हॉर्न दिला परत आणि याला ओव्हरटेक करून दिला आपण आणि परत आपल्या लेनमध्ये आलो. लेनमध्ये आपल्या येण्याची घाई करू नका, राईट लेनमध्ये लगेच येण्याची घाई करू नका, कारण काय, कधी कधी आपण ट्रकला ओव्हरटेक करत असतो आणि ट्रक लांब असतात, कंटेनर असतात, आणि त्यामुळे आपल्याला अंदाज लागत नाही की आपली गाडी पूर्ण पास झाली आहे की नाही. आणि तसं आपला अंदाज नाही लागला तर मागचा आपला गाडीचा बॅकसाईड तिथे लागू शकतो, त्या मागच्या गाडीला, ज्या गाडीला आपण ओव्हरटेक करतोय ना त्या गाडीला लागू शकतं. तर अशा प्रकारे आपण या डबल लेन हायवेवरती किंवा कुठल्याही रोडवरती आपण ओव्हरटेक करू शकतो. आता एकदा 4-lane पण मी तुम्हाला सांगून देईल याच्यानंतर. तर आता आपण 4-lane रोडवरती आहो आणि समोर ही गाडी आहे, हिला आपल्याला ओव्हरटेक करायचं आहे. तसं तर आत्ता आपण तिला ओव्हरटेक केलं होतं पण त्यावेळेस कॅमेरा ऑफ झाला होता, म्हणून आता परत एकदा ओव्हरटेक करू तिला. तर
हा थ्री लेन रोड आहे इथे, म्हणजे सिक्स लेन आहे, तीन लेन जाण्यासाठी तीन लेन येण्यासाठी, यात मधली जी लेन आहे ती स्टेडी लेन आहे, आणि आपल्याला ओव्हरटेक समजा करायचा असेल एक तर लेफ्ट लेन मधनं करावं लागेल किंवा राईट लेन मधनं करावं लागेल। तर आता याला ओव्हरटेक करण्यासाठी सगळ्यात आधी सेम प्रोसिजर, आपल्याला हॉर्न द्यायचा, मागे बघायचा आणि समोर आपल्याला हॉर्न दे त्याच्याकडनं निघून जायचं। इथे आपल्याला इंडिकेटर दिलं तरी चालेल किंवा नाही दिलं तरी चालेल, का मागे गाडी असेल तर नक्की इंडिकेटर द्या, पण गाडी नसेल तर मग ती स्टेप आपण स्किप करू शकतो आणि मग थोडंसं लांब गेल्यावर परत आपल्या स्टेडी लेनमध्ये येऊन जा, कारण मग आपली स्पीड स्टेडी होऊन जाते आणि जे माग आपल्यापेक्षा जास्त फास्ट येणारे असतात त्यांना ती ओव्हरटेकिंगची लेन जी आहे ती मोकळी करून द्यायची असते। या बाईकवाल्याला आपण ओव्हरटेक करतोय ओव्हरटेकिंगच्या लेनमधनं करतोय, जी लेफ्ट लेन असते ती स्टेडी लेन असते आणि राईट लेन असते ती ओव्हरटेकिंगची लेन असते। याचा स्पेशल मी माझ्या चॅनलवर सगळ्यात पहिला व्हिडिओ टाकला होता चॅनलवरचा, लेन ड्रायव्हिंग कशी करावी तो नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की ओव्हरटेकिंग या हायवेवरती कशी करायची। तर हा होता आजचा आपला व्हिडिओ, आणि या व्हिडिओमध्ये आपण साध्या साध्या गोष्टी शिकलो की ओव्हरटेकिंग कसं करायचं, काय करायचं, आणि फार सोपा असा व्हिडिओ होता। आणि आत्मविश्वास आपला तुम्ही क्रिएट करा, कॉन्फिडन्स आपल्यामध्ये बिल्डअप करा, जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही आणि सहज आहे, जोपर्यंत कॉन्फिडन्स येणार नाही तोपर्यंत आपण व्यवस्थित गाडी नाही शिकवू शकणार। त्याच्यामुळे प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिसच सगळं काही आहे आणि प्रॅक्टिस केल्याने कॉन्फिडन्सही वाढेल। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी एक दोन दिवसात अपलोड करतच असतो। अजून आपले सजेशन्स असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा। तर या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत काळजी घ्या, नमस्कार।